नमस्कार मित्रांनो, 24 सप्टेंबर 2021 आजच्या भागात स्वराज्यात येण्यास नकार दिल्यामुळे बाजी प्रभूंनी डांबून ठेवलेल्या त्या दोन वतनदारांकडे फुलाजी प्रभू जेवणाचा थाळा घेऊन येतात, तेव्हा हे दोघेही फुलाजी प्रभूंकडे आपला राग व्यक्त करत म्हणतात, अहो फुलाजी दादा, आम्ही छोटे वतनदार, आम्ही काय करणार, आणि मान्य आहे आदिलशाही आमच्यावर जुलूम जबरदस्ती करते, मग बाजीप्रभूंनी देखील वेगळं काय केलं, आम्हाला ही जबरदस्ती डांबून ठेवलेच नव्ह. यावर फुलाजी प्रभू त्यांना म्हणतात, बाजीप्रभूला स्वराज्याने पिछाडलं आहे, त्यांना काहीही करून खानाचं वादळ हे थोपवून धरायचं आहे, आणि आपण सगळे याच मातीतली माणसं, याच मातीत जन्म घेतला, याच मातीत मरणार आहोत, छोटे असो किंवा मोठे, सर्वांनीच या मातीच्या रक्षणासाठी प्रयत्न केले तरच स्वराज्य उभे राहील. आणि इथे त्या मौलवीच्या भविष्यवाणीमुळे पुरता हैराण झालेला आणि आपला मृत्यू जवळ आला आहे याची जवळजवळ खात्री पटलेला खान आपल्या मुलाला बोलवून घेतो आणि त्यास म्हणतो, तुम हमारे वारिस हो, हमारे मरने के बाद हमारी कहाँ कहाँ जायदाद है, कहाँ महल है, ये तुम्हें पता होना चाहिए, इसलिए हमने ये सब इसमें लिख के रखा है. यावर त्याचा मुलगा त्याला म्हणतो, अब्बाजान, किस्मत की लकीरें पड़ने वालों पे आप इतना भरोसा क्यों रख रहे हो, आप खुद फौलाद हो, आप खुद दुश्मन की मौत बनकर जाते हो, आपको भला कोई कैसे मार सकता है. आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून अफजल खानाला पुन्हा हुरूप येतो आणि तो म्हणतो, वालिद को सबसे अच्छे से उसका बेटा ही पहचानता है, तुम्हारे इस शब्दों की वजह से हमारे दिल का भार अभी उतर चुका है, अब हम बेखौफ है, अब शिवा की मौत मेरे हाथों निश्चित है. आणि इथे शिवाजी राजे आणि त्यांचे शिलेदार खानाचं हे वादळ कसं थोपवायचं यावर खलबत करत असतात. प्रत्येक जण आपापल्या मनातील योजना आणि युक्त्या महाराजांना सांगत असतो. इतक्यात बाजीप्रभू म्हणतात, राजे, खानावर चालून जाण्याऐवजी खान ज्या वाटेने आपल्यापर्यंत पोचणार आहे त्या वाटेवरील सर्व वतनदार आणि सरदारांना आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. दोन वतनदार आले होते आमच्याकडे ही आदिलशाहीचं फरमान घेऊन, खानास जाऊन मिळण्याची ते भाषा करताच आम्ही त्यांना कोठडीत डांबून ठेवले. हे ऐकताच महाराज थबकतात आणि बाजीप्रभूंकडे पाहत म्हणतात, बाजीप्रभू, अशी बळजबरीने माणसं स्वराज्यात आणता येणार नाहीत, आणि जरी ती आणली तरी ती टिकणार नाहीत. ही माणसं आदिलशाहीला जाऊन मिळतात ती फक्त जीवाच्या भीतीनिशी, आणि अशीच माणसं आपण जबरदस्ती स्वराज्यात आणली तरी स्वराज्याला त्यांचा तीळ मात्रही उपयोग होणार नाही. बाजीप्रभू, सोडून द्या त्या दोघांना. आणि इथे मात्र त्या मौलवीचं ते वाक्य की ही मोहीम तुझी आखरी मोहीम असेल, हे वाक्य त्या अफजल खानाच्या डोक्यातून काही जाता जात नाही. हैराण झालेला अफजल खान, हातात मद्याचा प्याला घेऊन धुंद झालेला अफजल खान आपल्या चेल्याला म्हणजेच बशीर खानाला म्हणतो, बशीर मिया, अगर हमारे इस मोहीम में मौत हो गई तो हमारे बाद हमारी 63 बीवियों का क्या होगा. यावर बशीर खान म्हणतो, हुजूर, आप ऐसा क्यों सोच रहे हो, ऐसा कुछ भी नहीं होगा. यावर अफजल खान म्हणतो, बशीर मिया, आप गहराई को समझ नहीं रहे, अगर हमारी मौत हो गई और हमारे 63 बीवियों में से किसी ने दूसरा निकाह कर लिया तो. आणि यानंतर विक्षिप्त हसत अफजल खान म्हणतो, बशीर मिया, जिंदगी में कुछ फैसले जिंदा रहते ही लेने पड़ते हैं, हम अपने जनान खाने जा रहे हैं, हम जब तक बाहर ना आए तब तक हमें किसी का भी बुलावा नहीं आना चाहिए. आणि असं म्हणतच अफजल खान आपली तलवार उचलतो आणि जनान खानाच्या दिशेने चालू लागतो. आणि इथे बाजीप्रभू त्या दोन्ही डांबून ठेवलेल्या वतनदारांची माफी मागत त्यांना म्हणतात, आम्ही तुम्हाला मुक्त करत आहोत, महाराजांनी आम्हाला तुम्हाला सोडण्याचे आदेश दिले आहेत, पण महाराजांनी तुम्हाला एक निरोपही पाठवला आहे, तुम्हाला खानास मिळायची असेल तर खुशाल मिळा, जेथे जाल तेथे इमान राखून राहा, संपूर्ण विचार करा आणि मगच निर्णय घ्या, पण आम्हा बांधलांचं मात्र ठरलं आहे, आम्ही लढणार ते फक्त आता शिवाजी राजांसाठीच. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वराष्ट्रासाठी लढायचं की खानास जाऊन मिळायचं हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. आणि इथे बडी बेगम त्याची तिच्या वजिरास विचारते, अजूनही फौज शिवाजी राजांच्या मोहिमेसाठी का निघाली नाही. यावर तिचा वजीर म्हणतो, फौज तो कब की तयार है, लेकिन अफजल खान साहब बहुत दिनों से अपने जनान खाने में जाके बैठे हैं. हे ऐकताज बड़ी बेगम मनते, हमें तो आज तक ये पता नहीं चला ये अफजल खान अपनी 63 बीवियों का नाम याद कैसे रखता है. यावर तिचा वजीर मन तो, नाम याद रख के क्या करना है,
उन्हें तो बस अपना परिवार बढ़ाना है। हे ऐकताच बड़ी बेगम वजीराकडे एक कटाक्ष टाकते। वजीर थबकतो आणि बड़ी बेगम म्हणते, औरतों को सिर्फ बच्चे जनाने का जरिया ना समझे तो बेहतर होगा। ये मुहिम जल्द से जल्द शुरू हो, ये जिम्मेदारी अब आपकी। अफजल खान को जनान खाने से कैसे बाहर निकालना है ये अब आप देखिए। आणि बड़ी बेगम चा वजीर त्वरित अफजल खानाच्या जनान खानाच्या दिशेने जाऊ लागतो। पण तेथे अफजल खानाचा मुलगा वजीरास आतमध्ये जाण्यासाठी मनाई करतो। वजीर चिडून त्याच्या मुलाला म्हणतो, हमारे सामने एक पेचीदा मुहिम है, हमें अभी के अभी अफजल खान से मिलना है। इतक्यात तेथे बशीर खान आणि इतर सरदार देखील उपस्थित होतात। आणि इतक्यातच आतमधून अनेक स्त्रियांच्या ओरडण्याचा त्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागतो। अनेक स्त्रिया अल्लाह हमें बचाव असं म्हणून ओरडू लागतात, किंचाळू लागतात। हे आवाज ऐकून बाहेर उभे असलेल्या सर्वांचे धाबे दणंतात। सगळेच तो दरवाजा वाजवून खानास दरवाजा उघडायला सांगू लागतात। आणि इतक्यात अफजल खान आतून तो दरवाजा उघडतो आणि समोर दिसतं ते खानाचं क्रूर रूप। आपल्या 63 बायकांच्या रक्ताने माखलेला खानाचा चेहरा, त्याच्या तलवारीतून गळणारे रक्ताचे थेंब आणि त्याच्या मागे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याच्या 63 बायका त्याच्या क्रूरपणाची आणि पाषाण हृदयाची साक्ष देत होत्या। मित्रांनो, ही भीती होती शिवाजी राजांची आणि त्यांच्या दराऱ्याची। आपण शिवाजी राजांवर चाल करून जातोय आणि तेथे आपण मारले जाण्याची पूर्ण शक्यता आहे याची जाणीव खानाला होती। आणि आपण मेल्यानंतर आपल्या बायकांचं काय होणार या विचाराने त्याने आपल्या 63 बायकांना यमसदनी धाडलं। येथेच मालिकेतील आजचा भाग संपुष्टात येतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे।